नमस्ते, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजन थ्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत असून शहरामध्ये होणारा उड्डाण पूल हा कापसाळ विश्रामगृहापर्यंत वाढवण्यात यावा या प्रमुख मागणीसह विविध प्रश्नांसाठी पाग परिसरातील शेकडो नागरिकांनी 1 मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। या संदर्भात नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती संजय शेठ तांबडे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली। चिपळूण नगरपालिका हद्दीमध्ये होणाऱ्या मुंबई गोवा हायवे चौपदरीकरणांतर्गत चिपळूण शहरवासियांच्या रास्त मागण्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी शेवटचा आमरण उपोषणाचा पर्याय आम्ही स्वीकारला आहे। त्यासाठी आजपर्यंत शासन दरबारी केलेला पत्रव्यवहार आणि मिळालेले सहकार्य याची माहिती देण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे। पत्रकार बंधू, आजपर्यंत मुंबई गोव्यात गोवा हायवेचं ॲक्विशन चालू झाल्यापासून ज्या ज्या गोष्टीच्या आपल्याला उणीवा किंवा अडचणी वाटत होत्या त्या त्या वेळेला आपण शासन दरबारी आणि लोकप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार केलेला आहे। गेले 2 वर्ष हा आपला पत्रव्यवहार चालू आहे आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये हे सगळं प्रकरण आल्यानंतर जे उत्तर आलेलं आहे त्याच्यासाठी आमरण उपोषणाशिवाय आपल्या समोर पर्याय राहिलेला नाही आणि हे आमच्या संपूर्ण जनतेच्या वतीने हा निर्णय घेतलेला आहे। 13/2 जे आपण आमरण उपोषणाची नोटीस दिलेली आहे ते संपूर्ण हे तुमच्या मी ताब्यात दिलेलं आहे निवेदन। त्यांचं ज्या वेळेला उत्तर आलं की उड्डाण पूल कॅन्सल वगैरे ह्या बाबतीत आणि चंद्रकांत दादा पाटील नामदार बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी 3 मीटरच्या अंतरावरचं परवानगीबाबत घेतलेला निर्णय आणि दिलेले आदेश या बाबतीतली विचारणा आम्ही मुंबई गोवा हायवे संबंधित डिपार्टमेंटला केली असता त्याचंही उत्तर आपल्याला नाही असं आलेलं आहे। ह्या सर्व अनुषंगाने 13/2/2019 आमरण उपोषणाची जी नोटीस दिलेली आहे थोडक्यात जे काय मुद्दे मांडलेले आहेत तेवढे आपणासमोर सांगतो मी। चिपळूण शहरातून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना शहरातून व्हीपी अंडरपास आमची सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे। म्हणजे हे गेलं सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला हायवेच्या संदर्भातल्या अडचणी मांडायची सुरुवात केलेली त्यावेळेला ह्या व्हीपीची पण मंजुरी तिथे घेतलेली नव्हती। ज्यावेळेला मागे गणेशोत्सव आमचा युनिटी क्रीडा मंडळाचा गेल्या वर्षी साजरा झाला त्यावेळेला गीतेसाहेब तिथे आलेले असताना त्या संपूर्ण ह्याला आम्ही वाच्यता फोडलेली की बादुरशेकपासून जो उड्डाण पूल चालू झाला तो युनायटेडला डाऊन झाला, तिथून जो हायवे खालून आला तो अगदी संपूर्ण शहरातून जात असताना कुठेही आपल्याला क्रॉसिंग ठेवलं गेलेलं नव्हतं। म्हणजे हायवेच्या पलीकडच्या लोकांना जी ये जा करण्यासाठी त्यांना जर बसायला द्या या ये जा करण्यासाठी कुठेही क्रॉसिंग ठेवलं नव्हतं। ती नंतर जे पत्रव्यवहार चालू झाले त्यानंतर कापसाळला ठेवलेला व्हीपी पॉवर हाऊस चौकामध्ये त्यांनी आणला आणि आम्हाला पत्र दिलं। मग त्यावेळेला आम्ही अशी मागणी केलेली होती की शहरातून कुठेही आम्हाला व्हीपी म्हणजे बंदिस्त क्रॉस मोरी ठेवणार आणि बाकीचा भाग मातीने बंदिस्त करून नैसर्गिक पाण्याचे असलेले संपूर्ण ह्या निवेदनामध्ये त्या अडचणी आम्ही मांडलेल्या होत्या आणि उड्डाण पुलाची मागणी आपण केली होती। बरं, ह्या उड्डाण पुलासाठी एवढे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याजवळ आहे की प्लॅनिंग अथॉरिटी चिपळूण नगर परिषद केंद्राचा प्रोजेक्ट असू दे किंवा राज्याचा प्रोजेक्ट असू दे नगरपालिका हद्दीमध्ये होत असताना नगरपालिकेची NOC किंवा ग्रामपंचायती हद्दीत होत असताना ग्रामपंचायतीची NOC म्हणजे याचा अर्थ केंद्राच्या प्रोजेक्टला आपण विरोध करतो असा नव्हे, पण त्याच्या अडचणी तुम्ही लक्षात घेऊन प्रोजेक्ट हाताळायचा आहे। मग नगरपालिकेच्या दैनंदिन अडचणी काय येणार आहे त्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे आणि नगरपालिकेला सुद्धा आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे पण अद्यापही ह्या प्रोजेक्टची माहिती कशा पद्धतीने घ्यायला पाहिजेत, आपल्या सूचना काय करायला पाहिजेत
या बाबतीत मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष यांना सुद्धा पत्रव्यवहार केल्याचे आपल्याकडे आहे, पण अद्याप त्यांच्याकडून आम्हाला देखील माहिती मिळाली नाही आपण काय केलंय नेमकं हायवेच्या संदर्भात. आणि कसं आहे, ड्रेनेज सिस्टीम आहे, स्ट्रीट लाईट आहे, अशा बऱ्याच अडचणी आहेत. सगळ्या दृष्टीने आपण त्या निदर्शनास आणून दिलेल्या होत्या, पण त्यांच्याकडूनही काही पत्रव्यवहार झालेला नाही. आम्ही ज्या पद्धतीने पत्रव्यवहार केलेला 26/2018 जे निवेदन आम्ही दिलं, साधारण 350 लोकांच्या सह्यांचं, ह्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे नगरसेवक, म्हणजे मुळात आधी पहिला हेतू क्लिअर करून टाकतो, ह्याच्यासाठी मी फक्त एक निमित्त आहे, हा संपूर्ण शहरवासियांची जटिल समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. ह्याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचं, कोणत्याही व्यक्तीचं ह्याला लेबल नाही, संपूर्ण शहरवासियांची अडचणी आहे. कारण हा प्रोजेक्ट झाल्यानंतर ह्याचे दूरगामी परिणाम चिपळूण नगर परिषद हद्दीमध्ये होणार आहे आणि हे आम्ही वारंवार सुरुवातीपासून 2 वर्ष सांगतोय. त्या पद्धतीने हे निवेदन दिल्यानंतर आदरणीय माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब आणि चिपळूण तालुक्याचे आमदार श्री सदानंदजी चव्हाण साहेब यांनी संयुक्त भेट दिली आणि पावरहाऊस चौकापासून मुंबई गोवा हायवेचे सगळे अधिकारी, प्रांत मॅडम, असं संपूर्ण अधिकाऱ्यांसमोर आम्ही सर्वे केला आणि VUP धरल्यानंतर काय अडचणी येणार आहेत, कारण दोन्ही बाजूला नैसर्गिक पाण्याचे मार्ग आहे. आत्ता जरी आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी दिसलं नाही, तरी पावसाळ्यामध्ये डोंगर उतारावरून येणारं पाणी आणि 2005 परिस्थिती आपण जर लक्षात घेतली तर चिपळूण हा फ्लड एरिया आहे, कधीही अकस्मात पाण्याचा धोका संभवतो. अशा ठिकाणी बंदिस्तपणा नसावा, मग त्यापेक्षा उड्डाणपूल असावं, नाहीतरी तुम्ही VUP क्रॉसिंगसाठी धरणार ना, तेच तुम्ही उड्डाणपूल धरा आणि त्याच्यासाठी काउन्सिलचा ठराव आहे. ह्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी ह्या सगळ्या गोष्टींचं जनतेची कदर करून, जनतेच्या भावनांची कदर करून, अडचणी लक्षात घेऊन एस्टिमेट तयार केलं प्रॉपर चॅनलमधून. तालुक्याचे आमदार, आपण जे लोकप्रतिनिधी पाठवतो लीडिंग विद्यमान आणि देशाचा कारभार, केंद्राचा कारभार पाठवतो बघण्यासाठी आपण खासदाराची हे करतो, विद्यमान खासदार, ह्या प्रतिनिधींनी आणि नगरपालिका कौन्सिल ठराव सर्व पक्षीय सर्वांमतीने झालेला, असं सगळं हे होऊन हे एस्टिमेट तयार झालं 148 कोटीचं. त्याची सुद्धा प्रत आपल्याला दिलेली आहे. सावर्ड्याचं साधारण 38 पॉईंट असं काहीतरी आहे आणि आपलं 148 कोटीचं. हा प्रस्ताव रत्नागिरी हेड ऑफिसकडून नवी मुंबईत गेला. त्या दरम्यान आम्ही म्हटलेलं की हे एवढं सोपासदार लोकशाही सिस्टीममध्ये पूर्ण झालेले आहे, म्हणजे हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला काही अडचण नाही. पण मधल्या पिरियडमध्ये जे आम्हाला उत्तर आलं ते पण तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यानंतरही आमरण उपोषणाची नोटीस, त्याच्यामध्ये आम्ही सर्व शहरवासी काय म्हणतोय, कारण हे आता हा आपल्या सिस्टीमचा भाग आहे. कारण आपण कुठेही असा अतिरेकपणा केलेला नाही, सिस्टीम धरूनच आपण चाललेलो आहे. चिपळूण शहरातील जनतेने वारंवार संबंधित विभागांकडे, लोकप्रतिनिधींकडे अर्ज, विनंत्या, निवेदन देऊन आपल्या रास्त मागण्यांची वस्तुस्थिती मांडली आहे. शहरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमच्या मतदारसंघातील जनतेचे लोकप्रतिनिधी माननीय खासदार श्री विनायकजी राऊत साहेब, तसेच चिपळूणचे आमदार सदानंदजी चव्हाण साहेब यांनी आपल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करून आवश्यकता असल्याने शहरातून उड्डाणपुलाच्या कामाची पूर्तता करण्याचे त्यांच्याकडून आपणाला आदेश देण्यात आले आहे. आमच्या माहितीप्रमाणे भारतीय लोकशाही घटनेमध्ये जनतेचे प्रश्न काही अडीअडचणी सोडवण्यासाठीच आपण जनतेमधून लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि ते आपल्या मतदारसंघातील जनतेच्या हिताची कामे, अगर लोकहिताचे अन्य प्रस्ताव देत असतात, ते मार्गी लावून जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करतात. अशा सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आमच्या जबाबदार लोकप्रतिनिधी दिलेल्या कामाच्या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. आता आमच्या समोर कोणतीही अन्य पर्याय नाही म्हणून आमरण उपोषणाचा पर्याय निवडत आहे. त्याचबरोबर बांधकाम मंत्री माननीय आमदार श्री चंद्रकांतदादा पाटील
माननीय मधु चव्हाण साहेब यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये चिपळूण नगरपालिका हद्दीमध्ये महामार्गालगतची घरे, व्यावसायिक गाळे, इमारती यांना 3 मीटरवर बांधकाम परवानगी देण्याबाबतचा निर्णय झालेला आहे. आणि तोही निर्णय आम्हाला त्यांनी कळवला की कोणतेही निर्देश आलेले नाही, तो झालेली मीटिंगची प्रत तुम्हाला दिलेली आहे चंद्रकांत दादांबरोबरची. आपल्या लोकप्रतिनिधीने फिरल्यानंतर जे केलेलं इस्टिमेट आहे तेही दिलेलं आहे. म्हणजे असं संपूर्ण लोकशाही प्रोसिजरने आपण केलेल्या गोष्टीने जर अपयश येत असेल तर त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आहे. आता शेवटचा पॅरेग्राफ फक्त वाचून दाखवतोय. त्याच्या आधी आपण काय म्हटलंय, बारीक सारीक गोष्टींचं पण ह्याच्यामध्ये खूप हे आहे. म्हणजे ज्यावेळेला प्रोजेक्ट पुढे सरकत जाईल त्यावेळेला चिपळूण शहरवासियांच्या एवढ्या अडचणी आहेत, कारण आजपर्यंत जे बांधकाम चालू आहे किंवा ज्या पद्धतीने भराव चालू आहे, आता त्याच्यामध्ये आधी जे आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की ज्या पद्धतीने वेडेवाकडे भराव टाकून उंची वाढवली जाते आणि नैसर्गिक पाण्याचे निचरे थांबतात, चिपळूण शहराची जवळजवळ हायवेची 80% डेव्हलपमेंट पूर्ण झालेली आहे आमच्या, अशा वेळेला जर 3-4 फुटाचा जर भराव टाकून रस्ता उचलला गेला तर ड्रेनेज सिस्टीम आणि लोकांच्या, व्यावसायिकांच्या आणि निवासाच्या दृष्टीने भयानक गैरसोय निर्माण होणार आहे. हे आम्ही वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेलं आहे. त्यामुळे प्रोजेक्ट चालू करताना नगरपालिकेशी समन्वय साधून आणि त्याप्रमाणे त्यांनी मला जे उत्तर दिलेलं आहे त्या कंपनीला त्यांनी आदेश दिले की या पुढचे जे काय आहे ते नगरपालिकेशी समन्वय साधून, त्याच्यात एक पत्र त्यांचं आलं, त्याच्या मागच्या बाजूला 2 कंपन्यांचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये त्यांनी नगरपालिकेशी संबंध. पण आमची नगरपालिका झोपलेली आहे, तिला आम्ही प्रत्येक वेळेला जागी करतोय की आपण प्लॅनिंग अथॉरिटी आहोत, आपले जे राईट्स आहेत ते आपण स्वतःहून हे करायचे नाही आहे. आणि ह्यामधून जनता भरडली जाते म्हणून आम्हाला स्वतःला आता जागृत व्हायला लागलंय आणि जनतेला जागृत करावं लागलंय. चिपळूण शहरातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने आमच्या चिपळूण नगर परिषदेतील सर्व पक्ष नगरसेवक, चिपळूण तालुक्याचे माननीय आमदार श्री सदानंदजी चव्हाण साहेब, आमच्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी माननीय खासदार श्री विनायकजी राऊत साहेब, माननीय अनंतजी गीते साहेब, उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री भारत सरकार, तसेच बांधकाम मंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील, ह्या सर्व जनतेच्या प्रतिनिधींनी चिपळूणच्या जनतेसाठी दिलेल्या प्रस्तावास अंतिम मंजुरी द्यावी ही विनंती आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हिताच्या दृष्टीने दिलेल्या आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हा लोकशाहीमध्ये अक्षम्य अपराध आहे. त्याच्या निषेधार्थ आणि त्यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी होण्यासाठी शुक्रवार दिनांक 1/3/2019 पासून आम्ही आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू करीत आहोत आणि जनतेचा लढा तीव्र करण्यात येईल. जनतेच्या सर्व गोष्टी गांभीर्याने न हाताळल्यास होणाऱ्या पुढील परिणामांची जबाबदारी आपल्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर राहील. आणि ह्या सगळ्या पोच आपण कलेक्टरपासून मंत्री महोदयांपर्यंत सिस्टीमला संपूर्ण देऊन झालेलं आहे. आणि सुरुवातीपासूनच आम्ही सांगितलेलं आहे की ही कोणा एका व्यक्तीची लढाई नाही, ही संपूर्ण चिपळूण शहर वासियांची लढाई आहे. इथे येणाऱ्या आणि प्रोजेक्टला कधीही आमचा विरोध नव्हता, येणाऱ्या प्रोजेक्टला कधीही आमचा विरोध नव्हता. चिपळूणच्या जनतेने नेहमीच सहकार्य केलेलं आहे आणि अजूनही राहील. फक्त आमच्या भविष्यात येणाऱ्या अडचणी यांचं मात्र निराकरण झालं पाहिजे. आणि उड्डाणपुलाच्या बाबतीतलं जे आहे, कारण दिवसेंदिवस शहराचं नागरीकरण वाढत जाणार आहे, सिटीची डेव्हलपमेंट थांबणार नाही आहे, त्यासाठी उड्डाणपूल झाल्यास उड्डाणपुलाखालचा रस्ता जो आहे तो शहरवासियांना सुखद मार्ग ठरेल. आणि मुंबई गोवा हायवे जे ट्रॅफिक जाणार आहे, ज्यांना वरून जायचं आहे ते उड्डाणपुलातून जातील आणि ज्यांना चिपळूणमध्ये यायचं आहे त्याला जे एक्झिट मिळणार आहे तिथून चिपळूण शहरामध्ये तो एंट्री करेल. पण दैनंदिन नागरिकांना पुढे अडचणी येणार नाही. तांबडे साहेब, आता तुमचे प्रमुखाने 3 मुद्दे समोर आले. एक, उड्डाणपूल हवा, खाली बायपासला तुमचा विरोध आहे, बरोबर आहे. आणि तिसरा, 3 मीटरवर तुम्हाला परवानगी आणि त्याप्रमाणे चंद्रकांत दादा आता काय झाले, आपण
हे फक्त आपण सिस्टीम ऑपरेट झालेली आहे. म्हणजे जर प्रशासन आता सिस्टीममध्ये कोण मोठा आहे, लोकप्रतिनिधी आहे. सिस्टीम ठरवतो कोण, कायदे करतो कोण, किंवा प्रोजेक्ट ठरवतो कोण, लोकप्रतिनिधी. मग आमच्या लोकप्रतिनिधींनी जर होकार दिलेला आहे आणि प्रॉपर चॅनल तुम्हाला सगळे प्रस्ताव दिलेले आहे लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन, आपण कारण कोणाकडे मांडणार? लोकप्रतिनिधींकडे. स्थानिक लेवलला तुमच्या वार्डाच्या समस्या असतील तर नगरसेवक सोडवेल, तुमच्या तालुक्याच्या समस्या असतील तर आमदार विद्यमान सोडवणार, केंद्राच्या असतील तर खासदार सोडवणार. आणि ह्या सगळ्या लोकांचा आपल्याला सपोर्ट आहे, सगळ्या लोकांचा होकार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पुरावे दिलेले आहे. आता प्रश्न राहिला फक्त जनतेचा जागृत होणं आणि आपल्या पदरात पाडून घेणं. आणि आज मी सगळ्यांना ह्या व्यासपीठावरून विनंती करतो की मी मात्र एक निमित्त आहे. तिथं जे उपोषण होणार आहे तिथं मला सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचा, जनतेचा, आपल्याला सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. आणि या सगळ्यांच्या सहकार्यातूनच एक चांगलं चिपळूणचं व्हिजन तयार होणार आहे. आणि यासाठी चिपळूणची जनता शाणी आहे, लोकप्रतिनिधी देखील शाणे आहेत, समंजस आहे. ते कोणत्याही ह्या गोष्टीला विरोध करणार नाही याची मला खात्री आहे. तरी सुद्धा मी जनतेच्या वतीने पुन्हा आवाहन करतो, विनम्र विनंती करतो की ह्या उपोषणाला पाठिंबा देऊन संपूर्ण चिपळूणवासीय एका चांगल्या गोष्टीसाठी आम्ही एकत्र येतो. आणि ते पदरात पाडून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव आणणं आणि शासनावर दबाव आणणं हाच ह्या पत्रकार परिषदेचा हेतू आहे. लोकप्रतिनिधींच्या मार्फत जे आम्ही गेलो त्याच्यासाठी शिवसेना युवा नेते बाळा कदम आणि आमचे विकी नरळकर माजी नगरसेवक ह्या दोन तरुणांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. कारण ज्या ज्या मंत्री महोदयांपर्यंत जायला लागतं त्यावेळेला आपल्याला कोणतरी हक्काचा गॉडफादर पाहिजे, अशा वेळेला ह्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर विनायकजी राऊत साहेब, गीते साहेब आणि आमदार चव्हाण साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांची लेखी गोष्टी पण आहे, म्हणजे त्यांचेही आपण आभार मानतोय. त्याचबरोबर बाकीही पक्षाच्या लोकप्रतिनिधींचे फोन आलेले आहेत की आम्हीही तुमच्या जनतेबरोबर आहोत. म्हणून इथं कोणतेही पक्षाचा लेबल लावलेलं नाही आहे, हे सुरुवातीपासून. बातम्यांचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजन 3 न्यूज. धन्यवाद.